चौरस वापरून एक छानसा घन किंवा क्यूब तयार करता येईल. यासाठी तुम्हाला लागतील 6 वेगवेगळ्या रंगाचे चौकोन. सुरुवातीला एक चौकोन घ्या आणि त्याची अशी अर्ध्यात घडी घाला. मग त्याच्या दोन्ही बाजूंची अशी कपाटाची घडी घाला. तयार झालेला आकार पुन्हा लांबीकडून अर्ध्यात दुमडा आणि उघडा. दोन्ही बाजूंनी अशा त्रिकोणाच्या घड्या घाला, म्हणजे एक समांतरभुज किंवा पॅरलेलोग्राम तयार होईल. एक त्रिकोण उघडा, जो छोटा त्रिकोण झालाय तो आतल्या बाजूला दुमडून दुसरा मोठा त्रिकोण खाचेत खोचून घ्या. तसंच दुसऱ्या बाजूने करा. तयार झालेला हा बर्फीचा आकार उलटा करा आणि ज्या दोन्ही फ्लॅप्स आहेत त्या आतल्या बाजूने अशा दुमडून घ्या. हे तुमचं एक युनिट तयार झालं. वेगवेगळ्या रंगाचे कागद वापरून अशी 6 युनिट्स करून घ्या. आता ती एकत्र कशी खोचायची ते पाहू. सुरुवातीला एक युनिट घ्या आणि प्रत्येक वेळेला ते समोरच्या युनिटच्या खाचेमध्ये अगदी चपखल घुसवून टाका. हे लक्षात घ्या की कुठच्याही युनिटची कुठचीही फ्लॅप ही रिकामी राहता कामा नये. ही झाली 4 युनिट्स. हे आपण घातलं 5वं. नंतर बाहेर आलेली दोन्ही परत नवीन घातलेल्या युनिटमध्ये अशी खोचून घेतली आणि आता घातलं शेवटचं युनिट. हा घन बनवताना आपण कुठेही गम वापरलेला नाही. हा आपला अतिशय आकर्षक रंगीबेरंगी असा क्यूब तयार झाला. असेच 3 युनिट्स वापरून आपण एक वेगळाच आकार तयार करू शकतो. ह्याला आपण म्हणू डबल टेट्रा. ह्या डबल टेट्राच्या दोन विरुद्ध भोकांमध्ये जर आपण एक काडी घातली आणि ती मोकळी फिरण्या इतकी जर भोकं मोठी केली आणि एका बाजूनी फुंकलं तर एक सुंदरशी भिंगरी तयार होते.